स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही आता तसं बघितलंच असेल घड्याळी माझे वाजले आहे सकाळचे सहा आणि आज सानंची ट्रीप चालली होती सकाळीच त्यामुळं आज माझी सगळी सकाळची गडबड आहे ब्रश वगैरे माझं झालं जा सगळं आता सगळ्यांना उठवतो पहिले रात्री जे मी सगळं किचन आवरून ठेवते तर रात्रीचे भांडे आता पटापटा लावून घेते जेणेकरून मला आज पराठे करायचे आहे मेथीचे तर त्याची पूर्ण तयारी करते मी आता तर मेथी मी रात्रीच निवडून ठेवली होती आता फक्त धुवून ठेवायची रात्री धुवून ठेवली तर थे खराब झाली असती म्हणून तर आता त्यातलं धुवून मस्त स्वच्छ करून घेतली आणि तिथे पाणी झरायला ठेवून दिलं जेणेकरून आपली मेथी गल गल जे मोकळी होते गलगल राहत नाही पाणी त्याच्यातलं पूर्ण निघालेलं पाहिजे त्यामुळं आता पराठ्यासाठी मी पटकन मिक्सरच्या पॉटमध्ये पेस्ट करून घेते जे एकदम बारीक पेस्ट नाही करत मी पराठ्याला त्याच्यात लाल मिरच्या हिरव्या लाल तुम्हाला ज्या वाटतेल ते नंतर कढीपत्ता तर कढीपत्ता पण मी मस्त धुवून धावून पहिलेच जसं तुम्हाला सांगितलं मी स्टोरेज करून ठेवत असते कढीपत्ता त्याच्यात जे तुम्हाला टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता अजून कांदा तर मी नाही टाकला कारण का सानला बिलकुल कांदा आवडत नाही पराठ्यामध्ये तर मग त्यामुळं मी कांदा नाही टाकला त्याच्यामध्ये तर आता पूर्ण मी मिक्सरमधून छान पेस्ट काढून घेते आणि पेस्ट काढल्यानंतर लगेच पीठ भिजवायला घ्यायचं आहे कारण का मला टिफिन त्याचा सातपर्यंत रेडी ठेवायचं आहे आणि मग मुलांना दूध कोणाला चहा कबीर तर गेला कबीर साडेसहालाच चालला जातो त्यामुळे तो गेला त्याचं दूध साईडनं फक्त मी काढून ठेवला आहे होतं आणि तो तिकडेच दूध पिऊन तिकडेच्या तिकडेच शाळेत पण गेला त्याची बस आली होती त्यामुळे तो इकडे आलाच नाही तर अशी सकाळी गडबड असते माझी तर सानंद पण उठला आता आता वाजले आहे पावणे सात वाजत आलं आहे तर आपले पराठे होऊन जाते रेडी तोपर्यंत सकाळी त्याचं पण करावं लागते याला पण दूध द्यायचं होतं तर मी साईडनं दूध पण गरम करायला ठेवलं आणि पराठ्या मागं पण तुम्हाला शेअर केलं मेथीच्या पराठ्यामध्ये सगळं जे जे टाकतो आपण जिरा पावडर ओवा तीड तिखट हिरव्या मिरची पेस्ट हे सगळं मिक्स करून छान याचा गोळा आता करून घेतला आणि दहा मिनटं असा ठेवून दिला साईडनं झाल्यानंतर कारण का तोपर्यंत मी बाकीचे माझे वरचे कामं करते तर आता इथे मी साननला दूध देते आणि सानन दूध घ्यायला खूप नखरे करतो माझ्यासाठी एका साईडने चहा केला त्याच्यासाठी दूध काढला आहे त्याला बरं नव्हतं मी म्हणत होती जाऊ नको ट्रीपला म्हणजे त्याला ताप नव्हता पण आताच आजारातून दोन तीन दिवस घरी होता पण मुलं ऐकत नाही किती सांगत तर त्यांच्या मनासारखंच करतात तर हे बघा आता सानन पण दूध पित आहे तर मी दूध दुधामध्ये थोडंसं विलायचीचं पावडर टाकते जेणेकरून दुधाला चव येते आणि मुलं पितात मग बोरमिटापेक्षा कधी एक पावडर पण आहे हेल्थसाठी पण तो सानन घ्यायला खूप कंटाळा करतो मग मी आग्रह करत नाही आणि सकाळी सकाळी जायच्या वेळेस त्याला चिडचिड केली का खूप जीव येतं आणि बघा आंघोळ विंगोळ सगळे तयार झाला सानन रेडी झाला आणि आता त्याचे पराठे मी पटापट करते आणि किती ग्रीन दिसून राहिले पराठे तुम्हाला कारण का मेथीचे पराठे म्हटलं का त्याचा कलर असाच येतो तर आता पटापट पत पराठे करून घेते मी आणि कारण का वेळ होत आला आहे आणि सकाळी दोघांची शाळा असली म्हणजे थोडी गडबड होतेच तर आज रोज पण ट्रिप होती म्हणून सकाळून शाळा होती त्याची तर बघा फुल रेडी झाला आहे आणि कानाला सगळं व्यवस्थित त्याची पॅकिंग करून दिली प्रत्येक पॅकिंगवर त्याचं नाव बॅगवर कपड्यांवर सगळीकडे खाण्याच्या टिफिनवर सगळीकडे टीचरने लेबल लावायला लावले होते जेणेकरून तुमच्या वस्तू हरवल्या नाही पाहिजे त्यामुळं तर आता माझे पराठे इकडे पटपट होत आले आहे आणि सानंदला पण म्हटलं थोडंसं एखादा खाऊन घे तर तो म्हणाला एवढा सकाळी मम्मी मला जात नाही पोटामध्ये तर मी म्हटलं राहू दे मग तर असंच चालू होतं आता द्यायचं आहे त्याला औषध आणि औषध दिल्यावर पाठवायचं आहे आता वेळ होत आला आहे त्यामुळं लवकर लवकर करावं लागेल चला आता पहिले टिफिन बांधून घेते आणि या पेपरमध्ये जर पराठे गुंडाळले व्यवस्थित ठेवले तर पराठे छान राहतात पाणी सुटत नाही त्याला किती गरम असले तरी तर आपला पि टिफिन झाला आहे रेडी त्याच्यासोबत त्याला भाजी नको होती सौस तर मग सॉस मागितलं त्याने तर पराठ्यांसोबत त्याला सॉस दिला आता इथे मी देते त्याला औषध कारण का औषध घेतली औषध चुकवायची नव्हती नाहीतर तू कुठे जा पण औषध सोबत पण त्याच्या दिल्या मी गोळ्या त्याला तर बस आता निघायचा टाईम झाला त्याचा आणि बघा किती उत्साह आहे त्याला नाही तर दोन तीन दिवस गुपचूप पडून होता आणि ट्रिप म्हटलं का कसा मस्त रेडी झाला सकाळी सकाळी खरं चला आता निघाचा टाईम झाला आहे त्याचा तर आता तो गेला ट्रिपला आणि आता साखेत पोचून देत्या आता घरातला सगळीकडे तुम्हाला पसरत असतो तो साखेत पोचवायला गेला आणि बराच वेळ झाला त्याला तर ते झाल्यानंतर मी पटकन स्वयंपाक करायचं होतं मला माझी आंघोळ पण झाली आणि पूजा पण झाली आणि बघा किचन पण माझं पूर्ण आवरण झालं कारण की सकाळी खूप गडबड होती आणि एक गोष्ट करायचीच राहिली असते ते पण करायचं आहे तर ते पण तुम्हाला दाखवते मी ट्रिपला जाणं म्हणजे सकाळी खूप गडबड होती त्याची आणि खूप चिडचिड करत होता मला हे पाहिजे एकतर प्रत्येक गोष्टीवर शाळेच्या लेबल लावणं बॅगवर सगळं प्रॉपर करावं लागतं मुलांचं एकमेकांचं चेंज झालं पाहिजे म्हणून अक्षरशः त्याच्या ड्रेसच्या बॅकसाइडला बै, सुद्धा नाव लिहून द्यावं लागलं मला कारण एका का एकामेकाचे कपडे जेव्हा पाण्याचं तिथं खेळणं राहणारच आहे त्यामुळं कपडे मग एक मुलं टाकतात एकामेकाचे कपडे बॅग्स हे होतात चेंज होतात त्यामुळे तिथं सगळं त्यांनी मग हे ठेवलं होतं सगळ्यांना लेबल कंपल्सरी केली होती तर आज दाखवते माझा स्वयंपाक मी सगळे सक, सकाळी बघितलंच असेल सॉरी की मी पराठे केले मग सगळ्यांसाठी पराठे केले साध्या यांनाच फक्त पराठे आवडत नाही बाकी सगळ्यांना आवडतं यांना असं टिफिनमध्ये नाही आवडत यांना टिफिनमध्ये भाजीपुडीच पाहिजे तर भाजी पोळी केली आणि माझं अजून काम पेंडिंग दाखवते तुम्हाला कोणचं तर याचं तूप काढायचं राहिलं आहे माझं जसं मी तुम्हाला म्हटलं मी घरीच करते तयार तूप आणि गाजर सुद्धा मी कि, किसून ठेवलेलं आहे पा गाजर किसन झालेलं आहे याचा हलवा करायचा आहे तर तो संध्याकाळी जेव्हा सगळे एकत्र बस तर माझा हलवा राहायला करायचा आहे कारण का कोणी घरी नसल्यावर मग ते सगळे सोबत आल्यावर चांगलं वाटतं करायला नाही का तर म्हणून आता मी पहिले बाहेरून माझे उद्या गावाला जायचं त्यामुळे काही माझे काम आहे ते करायचे आहे मीच जाणार आणि हेच जाणारं बाकी सगळे घरीच राहणार आहे आणि कारण का कबीरचे एक्झाम चालू आहे त्यामुळे त्याला शाळेतून सुट्टी नाही आहे आणि उद्या सव्वीस जानेवारी त्यामुळे शाळेमध्ये जाणं कंपल्सरी आहे त्यांना तर मला अर्जंट जायचं होतं नाहीतर मी मी पण गेली नसती पण कधी कधी जावं लागतं म्हणून आता बस ह गांजराचा हलवा मी बाहेरून आल्यानंतर करते तर अजून एक तुमच्याशी शे एक गोष्ट शेअर करणार आहे मी खूप दिवसाची म्हणजे खूप दिवसाची इच्छा होती मला डायमंडचं काहीतरी असं अंगठी माझी खूप दिवसाची इच्छा होती तर तुम्हाला दाखवते मी ती इतकी सुंदर दिसते ना बोटात घातल्यावर कॅमेरावर कशी दिसते ते मला माहीत नाही पण खूप सुंदर दिसते पाहिल्याबरोबर मी घ्यायला गेली दुसरं आणि घेऊन आली तिसरं असं झालं माझं आणि मी ते घ्यायला बिलकुल गेली नव्हती ज्वेलरीच्या शॉपमध्ये म्हणजे सोनाराच्या दुकानात पण मला तेच आवडले आणि ते चुकून त्या याच्यात आलं होतं म्हणजे मिक्स झाली होती ती अंगठी त्यामुळे मला जशी मला दिसते तशीच मी घेतली तर तुम्हाला दाखवते पहिले मी माझे कामं करते आणि मग दाखवते तुम्हाला ते तर मी बाहेर संडेलाच तुम्ही बघितलं असेल संडेला मी बाहेर गेली होती तर मी संडेलाच आणलं होतं ते आणि मला दुसऱ्या कामासाठी गेली होती काही मला पॉलिश करायचं होतं पण संडेला बंद राहते पण ते दुकान एक दुकान चालू होतं सोनाऱ्याचं तर तिथे मला गेल्यावर इतकं म्हणजे मला जे करायचं होतं ते तर मी केलंच नाही पण भलतच करून आली तर दाखवते तुम्हाला काय केलं तर तर ही बघा ही अंगठी जी आहे ना ही अंगठी तुम्ही बघितली असाल इतकी सुंदर अंगठी आहे ना ही अशी म्हणजे याच्यात तर एवढी शाईन नाही करत पण हातात घातल्यावर खूप शाईन करते तर हे बघा खूप सुंदर आहे दिसत किती बारीक कारिगिरी आहे याच्यावर आणि ही चांदीची अंगठी आहे चांदीची असून ही तिची फिनिशिंग इतकी सुंदर होती ना मग मी जोडवे बघत होती त्या जोडव्याच्या सेटमध्ये तिच्याकडून ते राहिली त्याच्यामध्ये तर ती जशी काढायला गेली तर मी बघितली मला खूप आवडली ही तर हे बघा खूप छान आहे म्हणजे अशी शाई शाईन खूप करते हातामध्ये हे बघा आणि याच्यात भरपूर स्टोन आहे हा हा मोठा स्टोन आहे हे बघा आणि साईडला खूप स्टोन आहे याच्या आणि इथे पण स्टोन आहे आता याच्यामध्ये दिसत नाही आहे ती बरोबर हे बघा दिसत असेल तर का तुम्हाला काय माहीत हे बघा इतकी छान मला जशी पाहिल्याबरोबर आवडली तर ही चांदीची आहे एक हजार रुपये काहीतरी झाली ही एक हजार पन्नास काहीतरी झाली कारण का या अंगठीचे मेकिंग चार्जेस जास्त होते ती म्हणाली बारीक काम आहे त्यामुळे आणि चांदीमध्ये तिच्याकडे खूप व्हेरायटी होत्या चांदीच्या अ अंगठ्यामध्ये भरपूर व्हेरायटी होती तिच्याकडे चांदीच्या मग मला आता बिचवे पण आवडले मी सांगतो काय जे घ्यायला गेले ते मी भेटलंच नाही मला नंतर या म्हणजे त्या आणि मी म्हटलं ठीक आहे त्या गोष्टीला वेळ आहे तर माझ्या वहिनी माझी वय इरा जे आहे तिच्यासाठी मी करायला गेली होती ते तर त्यांनी मला नंतर बोलावलं होतं जे मला पाहिजे होतं ते तर हे बघा मग मी माझ्यासाठी पायातले पण करून घेतले चांदीचे आणि मला खूप दिवसाचे करायचे होते आणि हे बघा हे एका एका पायात दोन घालायचे आहे हे आणि हे असे आहे म्हणजे असे नाही घालायचे आहे एका साईडला ना तर दोन दोन घालायचे ते असे तर हे बघा याची पण डिझाईन किती छान आहे असे चार केले हे तर हे पॉलिश करून आणायचे होते मला तर आणि हे तर केली मी हे बघा कधी छान आहे तर ही गोष्ट केली जी करायची ती राहून गेली आणि जे भलतच घेऊन आली म्हणून म्हणते खांद्याचं आपण ठरवत नाही पण ना। न म्हणजे खूप दिवसाची इच्छा होती मला अशा गोल्डमध्ये केली होती पण काळपट पडली होती माझी अंगठी ती रेग्युलर घालू घालू काळपट पडलं तर ते त्यामुळे मग मी गोल्डमध्ये ते म्हटलं कधीच करणार नाही पण ही जशी पाहिली मला तशी आवडली आणि तुम्हालाही करायचं असेल तर त्या सोनाराच्या दुकानाचा तुम्हाला ॲड्रेस हवा असेल बडकट जवळ जवळच आहे खूप सुंदर डिझाईन आहे अप्रतिम डिझाईन आहे सोन्यामध्ये छोटं दुकान आहे पण कलेक्शन भरपूर होतं त्यांच्याकडे आणि लहान बाळाचं करायचं होतं त्यामुळं लहान बाळाचं पण मला ते म्हणाले दोन दिवसांनी या तुम्हाला मिळून जाईल तर त्यामुळं मग मी तिथे उशिरा जाणार आहे तर अंगठी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आजचा माझा सकाळचा रुटीन तुम्हाला दाखवला मी पूर्ण स्वयंपाक आणि संध्याकाळी आता सहा क वाजता मला सानानला न्यायला जायचं आहे आणि तिथून आल्यानंतर पुन्हा मी गांजराचा हलवा करणार कारण का सगळे घरी असले म्हणजे मजा असते खायची नाही का आणि उद्याची तयारी पण करायची तर हे बघा मस्त अंगठी आहे खूप भारी आहे आणि हातात घातल्यावर तर खूप मस्त वाटते सोन्याला फिकं पाळण इतकी त्याची शायनिंग आहे इतकी छान आहे चांदी वाटतच नाही चांदीची आहे म्हणून इतकी सुंदर दिसते तर खूप दिवसाची इच्छा होती भेटली माझ्या मनासारखी मला आणि हे तर पायातले याला थोडंसं खराब झालं होतं तर पॉलिश केलं मी हे बघा असे चार केले तर झालं माझं दाखवणं तुम्हाला जे दाखवायचं होतं अंगठी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगाल आणि हो त्या सोनाराच्या दुकानाचं नाव जर कोणाला हवं असेल तर मी कमेंटमध्ये तुम्हाला सांगून देईल तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता फक्त त्याला कसं असते ना फोन नंबर दिला तर लोक उगाच फोन करतात त्यांना प्रॉब्लेम होतो तर त्यामुळे मी फोन नंबर त्यांचा देत नाही ज्याला हवं असेल त्याला ॲड्रेस नक्की मात्र तुमच्या कमेंट थ्रू मेन्शन करून देईन मी तर हा होता माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो माझी अगदी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय भीम जय शिवराय आणि बाय बाय